दोन हजार वीसमध्ये मी पहिला प्लॉट केला एस आर टीमध्ये त्यामध्ये मला उत्पन्न जास्त मिळालं लोकांपेक्षा पण आणि ख उत्पन्न खर्चही खूप कमी लागला गेल्या वर्षी खरीपाचं उत्पन्न पाहून ह्या वर्षी मी रब्बीमध्ये पण एक एकरचा एक्स्ट्रा प्लॉट वाढवलेला आहे मकाचाच आता सध्या माझ्याकडे दोन एकरचा प्लॉट आहे खरीपाचा मला या एक एकरमध्ये एक एकर जवळपास जमीन खा खडसाळा असल्यामुळं एक जवळपास एकोणीस क्विंटल माका झाली होती इतर शेतकऱ्यांना एवढी पण नाही झाली माझ्या बाजूचाच प्लॉट होता त्यांना दहा एक दहा क्विंटल झाली होती फक्त इतर शेतकऱ्यांचं जे उत्पन्न कमी आल्याचं कारण की त्यांचं जमीन जी होती ती प्लॉट नव्हतं स सिम्पल आणि एस आर टी पद्धतीनुसार नव्हता साधा प्लॉट म्हणजे जवळपास निस्ताच मोगड फाट्यावरती माका होती माझं बेडवरच होतं ते सगळं एस आर टीमध्ये मागच्या वर्षी मी मका ठेवली होती त्याचे फक्त क सोंगणी करून घेतली नंतर त्याच्यावरती तन्नाशक वगैरे फवारून त्यावर ह्या वर्षी त्याच्यावर मका घेतलेली आहे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे माझा एक नवीन प्लॉट आहे आणि एक जुना आहे तर जुना प्लॉट खूप वाढलेला आहे उंची जास्त आहे त्याची आणि जे खोड होते राहिलेले त्याचं खुजले ते आणि त्याच्यापासून सेंद्रिय गर्भ वाढला त्यामुळे माझ्या मकाची उंची जास्त आहे ह्या वर्षी जी लावलेली आहे त्याची उंची फार कमी आहे गेल्या वर्षी हा जो शून्य मशागतीच्या प्लॉटवर आम्ही शेतकऱ्याला एक एकरचा प्लॉटवर सांगितलं होतं आणि तो झाला साडेचार फुटाचे बेड मारून घेतले आणि बेडनंतर मग असं ठरलं गेलं की जोर वळ तयार करायची दोन झाडातलं अंतर साधारण फूट सव्वा फूट आणि दो दोन वळीतला अंतर दीड फूटपर्यंत आम्ही ठेवलं आणि दीड फुटाच्या नंतर लागलीच त्या दिवशी आम्ही अल्ट्राझीन त उगवणीपूर्व हे तणनाशक तिथं फवारून घेतलं फवारल्यानंतर मग साधारण तीस पस्तीस चाळीस दिवस आम्हाला कुठलाही तणाचं काही तणं दिसले नाही ज्यावेळेस तणं दिसले त्यावेळेस टिंजर नावाचं एक औषध मकामध्ये आहे ती फवारणी केली आज जळताना दिसलेलं आहे सगळं तिकडे जळीत झाले आहे इकडे जळीत झालं आहे पूर्ण गवत जळून गेलं त्या जळाला गवताचं खत होत चाललं आणि त्या ग मुळापासून लिग्निन नावाचा पदार्थ डिझॉल्व्ह होऊन करवाचं प्रमाण शेतामध्ये वाढत चाललं वाढल्यानंतर मकाची ग्रोथही आम्हाला फास्ट दिसली ही खोडं जे आहेत अशी कापून घेतली आणि हे कापल्यानंतर ही खोडं आम्ही तसेच ठेवले जमिनीमध्ये आणि खोडं तसेच ठेवल्यामुळे हा मुळांचा सगळा अगदी इथं विस्तार हे कुज कुजलेले मुळं दिसत आहे वर खोड दिसतं आहे हे कापून घेतल्यानंतर याच्यावर परत आम्ही एक लायसेलचा सेलचा फवारा ओल्या असतानाच केला होता त्यामुळे हे कुजत आहे काळपट झालं आणि लागलीच बेड ओलायला सुरुवात झाली आणि रब्बी हंगाम सुरू झाल्याबरोबर शेतकऱ्यांना असा निर्णय घेतला की परत मला मकाच लावायचं सर माझ्याकडे पाणी थोडं कमी असल्यामुळे मी मका लागवड कळ पुन्हा तंत्रज्ञान त्याच शेतात राबवणार आहे आणि मग मका लागवडीचं तंत्रज्ञान आम्ही परत येऊन पाहिलं आणि मग मका परत त्याच फक्त सुटलेल्या खोडामध्ये मका टाका सांगितलं आम्ही की इकडे हे खोड आहे याच्यामध्ये येऊ दे इकडे हे खोड आहे याच्यामध्ये येऊ दे इकडे हे खोड आहे म्हणजे दोन खोडं पहिली सुटलेली त्याच्या हो मधोमध एक एक झाड येऊ दे मकाचं परत आणि त्या शेतकऱ्यानं तोच पॅटर्न राबवला गेल्या वर्षी खरीपामध्ये एक एकरचा प्लॉट घेतला होता बेडवर घेतल्यामुळे इतर शेतकऱ्यापेक्षा जास्त उत्पादन मिळालं बाकी शेतकऱ्याला दहा बारा क्विंटल आलं याला एकोणीस क्विंटल प्रति एकर मका मिळाल्यानंतर तो प्रोत्साहित झाला शेतकरी गेल्या वर वर्षी अतिवृष्टी होती अतिपाऊस होता या भागामध्ये इतर शेतकऱ्याला कमी उत्पादन मिळालं मध्यावरही नाही आलं त्यांना अर्धही उत्पादन मिळालं नाही परंतु या शेतकऱ्यांनी बेडवर घेतल्यामुळे आणि सतत वापसा कंडिशन आतीचं पाऊस निघून गेला बाहेर पाण्याद्वारे याचाराद्वारे पाणी निघून गेलं आणि यांची मका एकदम स्ट्रॉंग आली आणि इकरी एकोणीस क्विंटलपर्यंत यांना मुक मका मिळाली फुलंबरी तालुक्यातील निधुना हे एक गाव आहे तिथले बाजीराव मनगटे यांचं हे शेत आहे आपण पाहताय की ही जी मका आहे ही एस आर टी तंत्रज्ञानाने लागवड केलेली मका आहे हे जी तुम्ही बेड पाहताय आणि ही जी खो खोड त्याची खोड पाहताय तुम्ही याच्यावर तुमच्या असं लक्षात येईल की कृषी विभागानं त्यांना प्रबोधन केल्यामुळं गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार वीसच्या खरिपामध्ये त्यांनी एस आर टी तंत्रज्ञानाने पाहिल्या वेळेस मक्याची लागवड केली होती आणि आपल्याला माहिती आहे की गेल्या वर्षी खरिपामध्ये पाऊस फार मोठ्या प्रमाणात होता सतत पाऊस होता म्हणजे सतत म्हणजे वापसा कंडिशन नसल्यासारखीच होती असं असताना पण हे जे मनगटे नावाचे शेतकरी आहेत त्यांनी आर टी म्हणजे बेडवर घेतल्यामुळं त्यांना इतर शेतकऱ्यापेक्षा मक्याचं जे उत्पादन आहे ते जास्त आलं होतं कारण जमिनीमध्ये वापसा कंडिशन राहत होती बेडमध्ये बेडमुळं त्यामुळं ह्यांना एकोणीस क्विंटल आलं एकरी आणि बाकीचे जे, जे त्यांचे शेजारचे शेतकरी आहेत त्यांना दहा क्विंटल मक्याचं उत्पादन आलं आणि उत्पादन खर्च पण कमी झाला त्यामुळे त्यांनी काय केलं की यावर्षी एक, एक एकर गेल्या वर्षी खरीपामध्ये एक, एक एकर होतं यावर्षी रवीमध्ये त्यांनी आणखी एस आर टीवर दोन एकरचा प्लॉट मक्याचा केलेला आहे याचं कारण उत्पादन चांगलं आहे आणि उत्पादन खर्च कमी आहे तुम्ही पाहताय की गेल्या खरीपातली त्यांनी विळ्याने अशी मका कापून घेतली त्याची जी खोड जमिनीमध्ये साधारणतः चार बोटं जमिनीच्या वर ठेवून त्यांनी कापून घेतली खोड तसंच जमिनीमध्ये ठेवलं तुम्ही पाहता की त्याची मुळं पण आहेत तिथं ही मुळं दिसत आहेत आणि ते हळूहळू आता कुजायला सुरू झाले आहेत खोड पण आहे आणि मुळं पण कुजत आहेत आणि त्यामुळं काय झाले की या जमिनीतलं ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्ब हळूहळू वाढत चाललेलं आहे आता ही रबीतली मका आहे रबीतली मका जर तुम्ही पाहिली जी फर्स्ट म्हणजे ह्यातही दु एस आर टीवरलं दुसरं पीक आहे आणि याच्या बाजूलाच त्यांनी जी नवीन मका लागवड केली ती एस आर टीचं पहिलं वर्ष आहे या दोन्हीमधला जर तुम्ही कम्पॅरिझन जर पाहिलं तर जे हे जे दुसरं पीक दुसरं जे पीक आहे आर टी ओढलं मक्याचं त्याचे तुम्ही पाहिलं तर बुंदा मोठा आहे पानाची लांबी जास्त आहे रुंदी जास्त आहे आणि उंची पण जास्त आहे ते जर तुम्ही यावर्षी जी फर्स्ट इयरला म्हणजे पहिलं पीक आहे एस आर टी ओढलं त्याचं मक्याचं ते जर पाहिलं तर त्याची उंची जा झाडाची कमी आहे आणि पानाची रुंदी कमी आहे पानाची लांबीसुद्धा कमी आहे फरक या त्याचा याच्यामुळं हा आहे की ती त्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कर्ब कार्बन जे आहे सेंद्रिय कर्ब ते कमी आहे आणि ह्याच्यामध्ये मात्र ऑर्गॅनिक कार्बन तु, तु, हे वाढत वाढत चाललेलं आहे त्यामुळं हा एस आर टीतला हा भेड तर त्याच्यामध्ये आत्माच आहे परंतु सेंद्रिय कर्ब जमिनीचं वाढवणे आणि जमिनीचं आरोग्य सुधारणे हा महत्त्वाचा भाग एस आर टीमध्ये आहे आणि त्यामुळं तो तुम्हाला उत्पन्न जास्त येत आहे एस आर टी तंत्रज्ञानावर आधारित आपण हे मका पीक पाहतो आहे आणि हे दुसऱ्या वर्षीचं पीक आहे याच्यामध्ये दुसऱ्या वर्षीचं पीक आहे आणि त्याची उंची किती आहे दोन मीटर दोन मीटर उंची आपण ह्या पिकाची पाहताय मका पिकाचं आपण मधलं पान मोजतो आहे त्याची लांबी एकशे पंधरा सेंटीमीटर आहे आणि रुंदी या ठिकाणी आपण पाहतो आहे सहा सेंटीमीटर रुंदी आहे आता याच्यानंतर आपण पहिल्या पहिल्या वर्षाचं जे पीक आहे ते पाहायला जाऊयात हे पहिल्या वर्षीचं एस आर टी तंत्रज्ञानानं तंत्रज्ञानावर आधारित पीक आहे याची उंची एकशे तीस सेंटीमीटर आहे मधल्या पानाची लांबी आपण पाहिली तर ऐंशी सेंटीमीटर आहे आणि रुंदी एक पाच सेंटीमीटर आहे म्हणजे आपल्याला म्हणजे दुसऱ्या वर्षीचं पीक आणि पहिल्या वर्षीचं पीक याच्यामध्ये जागेवरती आपल्याला फरक दिसत आहे